नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे अखेर शिंदे गट फुटला महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप शिंदे गटातील हे चार आमदार पुन्हा शिवसेनेत शिंदे गट अडचणीत तर भाजपला मोठा दणका आताची काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे सविस्तर बातमी आपण या जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या YouTube चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला परंतु एक महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटलेला नाही मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून विचारला जात आहे त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येत्या दोन तीन दिवसात कॅबिनेटचा क्याद विस्तार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारासाठी कुठलीही डेडलाईन दिली नाही त्यामुळे विस्तार कधी होणार यावरून चर्चा सुरू झाली आहे सूत्रांनुसार मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबाला एकनाथ शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता कारणीभूत आहे पोर्टफोलिओवरील वाद दुय्यम आहे परंतु खरीबाब म्हणजे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची संख्या जास्त आहे चाळीस बंडखोर आमदारांमुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे या आधारेच विधानसभा अध्यक्षांनी वेगळा गट म्हणून शिंदे यांना मान्यता दिली आहे खरी शिवसेना कुणाची याची कायदेशीर लढाई सुरू आहे सदस्यांच्या बाबत ही, ही सुनावणी सुप्रीम कोर्टात न्याय प्रविष्ट आहे एक ऑगस्टला यावर सुनावणी होणार आहे जर सरकारने मंत्रिमंडळ विस्ताराची घाई केली तर तीन चार बंडखोर आमदार नाराज होऊन उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकतात त्यामुळे संकट ओढवण्याची भीती आहे शिंदे गट जर दोन तृतीयांश बहुमत टिकवू शकला नाही तर कायदेशीर गुंतागुंत वाढेल आणि त्यामुळे नव्याने स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकारही संकटात येईल